ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूयात सह्याद्री टॉप 10 न्यूज अहमदनगर जिल्ह्यातल्या ताज्या घडामोडी. पहिलीच बातमी नेवाशा मधून. नेवासा तालुक्यातील निंभारी या छोट्याशा गावातील तरुणाने दुचाकीचे इंजिन वापरून रुबाबदार व्हिजन कार तयार केली आहे. शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या तरुणाचं नाव युवराज पवार आहे, तर तो इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय. लॉकडाऊनच्या काळात काहीतरी वेगळं करण्याचं ठरवत त्याने जुन्या पल्सर गाडीचा उपयोग करून एक रुबाबदार कार तयार केली आहे. या कामात त्याचा भाऊ प्रताप पवार याने देखील मोठी मदत केली, तर या दोघांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. बलिप्रतिपदा दिनी राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत जोरदार आंदोलन केलं. किसान सभेच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात नगर जिल्ह्यासह राज्यातील इतरही जिल्ह्यांमधून हजारो पत्र पंतप्रधान मोदी यांना पाठवण्यात आली, तर नगर जिल्ह्यात तालुका व गाव स्तरावर शेतकऱ्यांनी लिहिलेली पत्र पोस्ट पेटीत टाकण्यासाठी किसान सभेच्या वतीने मिरवणुका काढण्यात आल्या. पोस्ट ऑफिस समोर निदर्शनं करत ही पत्र पोस्टात टाकण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने आपली शेतकरी विरोधी धोरणं तातडीने मागे घ्यावीत अशी मागणी डॉक्टर अजित नवले यांनी केली. भाऊबीजेनिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नगर जिल्ह्यातील आपल्या दोन्ही बहिणींची धावती भेट घेतली. नगर येथे निलिमा घुले तर राहुरी येथे उषा तनपुरे या दोन्ही बहिणींच्या घरी त्यांनी धावती भेट दिली. यावेळी बहिणींनी मंत्री असलेल्या आपल्या भाऊरायाला प्रेमळपणे ओवाळून औक्षण केलं. पाटील यांचा हा दौरा जरी खासगी असला तरी त्यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली, तर राज्यातील मंदिरं प्रार्थनास्थळ दर्शनासाठी खुली होत असली तरी भाजपाने याचं श्रेय घेऊ नये असं पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. पंतप्रधान मोदी यांच्या आदेशानेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरं बंद होती असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान राज्य सरकारने कोरोना काळात सर्व नियम ताऊन सुलाखून घेतले आहेत, त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे याचं श्रेय कोणाचं असेल तर ते ठाकरे सरकारचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपला श्रेय जाऊ शकत नाही, कारण भाजपनेच ही मंदिरं बंद करायला लॉकडाऊनच्या काळात नरेंद्र मोदींच्या पासून खाली आदेश दिले होते. आणि देशामध्ये आजही कोरोना अस्तित्वात आहे, बऱ्याच ठिकाणी रुग्ण आहेत, ते कमी कसे करायचे हे यासाठी आमचं सरकार सतत प्रयत्न करत होतं. त्यामुळं प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाखून हळूहळू उघडायची. सोनईत गौरी गडाख यांच्या नावाने अद्यावत वाचनालय उभारलं जाणार आहे. गौरी गडाख यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणीचा दिवा सतत तेवत राहावा यासाठी त्यांच्या नावाने पुढील वर्षाच्या पाडव्याला हे वाचनालय सुरू करण्यात येणार आहे. याबाबत संकल्प यशवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटील गडाख यांनी व्यक्त केला. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं खुली करण्यात आली, मात्र शिर्डी येथील साई मंदिरात भाविकांसह चक्क संस्थांच्या अधिकाऱ्यांनीच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केलाय. मंदिर प्रशासनाकडून देखील ठोस नियोजन करण्यात आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. या बातमीसह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये स्वागत. वयात पुढच्या काही महत्वाच्या बातम्यांकडे. यानंतरची बातमी संगमनेरमधून. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या बहिणीसोबत भाऊबीजेचा सण साजरा केला, तर थोरात यांच्या बहीण संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी थोरात यांचं औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो अशी प्रार्थना देखील दुर्गाताई यांनी यावेळी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील धार्मिक स्थळं काल पाडव्याच्या मुहूर्तावर उघडण्यात आली. ही धार्मिक स्थळं उघडल्यानंतर भाजपाकडून त्याचं श्रेय घेण्याचा प्रकार सुरू असल्याचं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मांडलं. तसंच भाजपाने नेहमीप्रमाणे इथंही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असा टोलाही रोहित पवार यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला.
यानंतरची बातमी, श्रीगोंदा मधून श्रीगोंदा शहरातून अवैधरित्या गोमांसाची तस्करी करणाऱ्यांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी चौघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. गोमांसाची वाहतूक कारमधून केली जात असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. तर या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस पुढील तपास करतात. यानंतरची बातमी, कोपरगाव मधून कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे गावामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून पंचक्रोशीत घरत तेथे रांगोळी ही स्पर्धा घेण्यात आली. साई आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर जवळपास 105 मुली व महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. दरम्यान स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्यांना आकर्षक बक्षीस देखील देण्यात आली. समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या निवासस्थानी दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रम संपन्न झाला. हरिभक्त परायण कृष्ण महाराज देशमुख इंदुरीकर व त्यांच्या पत्नी हरिभक्त परायण शालिनीताई देशमुख यांच्या सुश्राव्य वाणीतून अभंग गीतांचा कार्यक्रम आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचं ऑनलाईन पद्धतीनं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान अनेक भाविकांनी या अभंग गीतांचा मनमुराद आनंद घेतला. यासह सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या व महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत राहा News24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.